नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण जर चॅनलवर सर्वप्रथम आलेला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन नवीन माहितीसाठी। तर आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं एकदा मनपूर्वक स्वागत। नवीन अपडेट आलेला आहे आरोग्य विभाग भरतीविषयीचं। 2021 जी आरोग्य विभागाची भरती होणार आहे त्याविषयीचं नवीन GR आलेला आहे। अतिशय आनंदाची अशी बातमी, मंत्रिमंडळ निर्णयामध्ये हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळ निर्णयाचा शासन निर्णय हा तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे, त्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा। तर आरोग्य विभाग भरती 2021 विषयीचा हा नवीन जो GR आलेला आहे त्याच्यामध्ये आरोग्य विभागामध्ये नव्याने भरती होणार आहे त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा लागेल, अरे की अत्यंत महत्त्वाची अशी ही न्यूज आहे मित्रांनो तुमच्यासाठी। महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आरोग्य विभाग भरतीविषयीची, जी जागा भरल्या जाणार आहेत, नव्याने नवीन पदनिर्मिती होणार आहे त्याविषयीची माहिती पाहायला भेटणार आहे। हा शासन निर्णय GR प्रसिद्ध झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती, तिथूनच आपण हा डाउनलोड करून घेतलेला आहे। तर त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल, त्यासाठी मी तुम्हाला GR पूर्णपणे या ठिकाणी दाखवणार आहे, पूर्ण पुराव्यासह माहिती देणार आहे। चला तर मग बघूयात सविस्तर न्यूज कशा पद्धतीची आहे। ऑफिशियली GR या ठिकाणी डाउनलोड केलेला आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रिमंडळ निर्णय 2 डिसेंबर 2020, बैठक क्रमांक 46। हा डायरेक्टली GR ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला देखील भेटेल मंत्रिमंडळ निर्णयामध्ये। तर या ठिकाणी विषय जे आहेत बघा, आपल्याला महत्त्वाचा विषय या GR मधला कुठला आहे, जवळजवळ 6 GR त्या दिवशी 2 डिसेंबर दिवशी प्रसिद्ध झाले होते, तुम्ही पाहिले की नाही ते मला माहीत नाही बघा। परिवहन, सामाजिक न्याय, उच्चतंत्र व शिक्षण, वैद्यकीय शिक्षण ज्याला आपण आरोग्य विभागामध्ये मोडलं जातं त्याच्याविषयीची माहिती पाहणार आहोत। कृषी विभाग आणि संसदीय कार्य याचं घेणं देणं नाही आपल्याला। महत्त्वाचं म्हणजे हा GR प्रसिद्ध झाला आहे बघा, 4 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अतिविशेष उपचार रुग्णालय सुरू करणार। तर तुम्ही म्हणाल की रुग्णालयाचा आणि पदभरतीचा काय संबंध, तर पुढे तुम्ही जेव्हा सविस्तर GR वाचू आपण त्यावेळेस तुम्हाला नक्की समजेल की आरोग्य विभागाची नवीन पदभरती कशी निर्माण झालेली आहे। तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे हा जो GR प्रसिद्ध झालेला आहे तो अतिशय कॉन्फिडेन्शियल आहे, म्हणजे हा वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला भेटेल, हा दुसरीकडं कुठंही पाहायला भेटणार नाही मित्रांनो, शासनाच्या वेबसाईटवरती पाहायला भेटेल फक्त। चला तर मग सविस्तररित्या हा GR आपण बघूया। हा पहिला GR झाला, हा दुसरा आहे, त्याच्यानंतर 4 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय। याच्या अगोदर पेपरमध्ये देखील याची बातमी आली होती मित्रांनो की हा अशा असे या ठिकाणी कामं चालू आहेत शासकीय वसतिगृह महाविद्यालयाची आणि त्याच्यामध्ये नवीन जागा निर्माण होणार आहेत। चला तर मग मित्रांनो बघूयात आपण सविस्तरपणे हा GR कशा पद्धतीने प्रसिद्ध झालेला आहे। या ठिकाणी बघू शकता आपण 4 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अतिविशेष उपचार रुग्णालय सुरू करणार। तर बघा, राज्यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा योजना अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अतिविशेष उपचार रुग्णालय सुरू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। बघा, बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते। यासाठी प्रथम टप्प्याकरिता 888 पदांची निर्मिती देखील करण्यात येईल। बघा, 888 नव्याने पदं निर्माण केली जाणार आहेत जी सर्व आरोग्य विभागामधील भरती असेल मित्रांनो। या प्रत्येक महाविद्यालयासाठी केंद्र शासन 120 कोटी रुपये तर राज्य शासन 30 कोटी रुपये अर्थसहाय्य करणार आहे। बघा, प्रत्येक एका महाविद्यालयासाठी 120 कोटी प्लस 30 कोटी रुपये अर्थसहाय्य भेटणार आहे। सध्या औरंगाबाद येथील बांधकाम 95% पूर्ण झाले असून यवतमाळ येथील बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे। लातूर आणि अकोला येथील महाविद्यालय इमारती पूर्ण झाले असून कोविड उपचारासाठी त्या वापरत आहेत। या नव्याने सुरू होणाऱ्या अतिविशेष उपचार रुग्णालयामध्ये हृदय रोग चिकित्सा, उरचल्यचिकित्सा, मूत्रपिंड चिकित्सा, मूत्ररोग शल्यचिकित्सा, मज्जातंतू शल्यचिकित्सा आणि नवजात शिशू अतिदक्षता विभाग सेवा असतील। तर ह्या सर्व सेवांमध्ये मित्रांनो आपलं भरती होणार आहे या सर्व विभागांमध्ये। तर बघा, या रुग्णालयामध्ये पहिल्या टप्प्यात वर्ग 1 चे 34 आणि वर्ग 2 चे 38, वर्ग 3 चे नियमित, बघा 388, वर्ग 3 मध्ये मित्रांनो सर्व शिपाई, आरोग्य सेवक, नर्सेस, त्याचबरोबर फार्मासिस्ट, ड्रायव्हर्स, क्लर्क्स ह्या सर्वांचा समावेश असतो। तर तेच बाह्य स्रोताने 28 आणि वर्ग 4 कंत्राटी 344 असे विद्यार्थ्यांची निवासी पदे 888 पदे भरण्यात येतील। यासाठी 42 कोटी 99 लक्ष
23,586 रुपये असा वार्षिक खर्च येईल. बघा, सर्व खर्च देखील मंजूर या ठिकाणी झालेला आहे या पदभरतीसाठी. तर आरोग्य विभागाची ही नव्याने मित्रांनो पदभरती होणार आहे, यासाठी आपण तटस्थ या ठिकाणी आपण अभ्यासासाठी या ठिकाणी वेळ दिला पाहिजे, कारण की याची 888 पदं जी असतील मित्रांनो ही सर्व कायमस्वरूपी पदं असतील. ज्याच्यामध्ये थोडीफार पदं कंत्राटी आहेत, पण बाकी सर्व पदं ही कायमस्वरूपी असतील. ह्याची जशी जाहिरात येईल मित्रांनो तशी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात येईल. त्यासाठी यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. धन्यवाद.